पर्यंत गेल्या पाहिजेत ही एक सर्वसाधारण मागणी आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबाबतीमध्ये आपलं राज्य खूप मोठं प्रगत राज्य आहे, मला सांगायला पाहिजे, पुरोगामी राज्य आहे. कारण आपल्या राज्यामध्ये महिलांची 3 धोरणं करणारं महाराष्ट्र राज्य आहे. 50% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारं आपलं राज्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आम्हाला काय करता येईल आणि पुढचा आमचा काय दृष्टिकोन असला पाहिजे. ह्या नवसंकल्प शिबिराच्या माध्यमातून जे उदयपूरमध्ये जी चर्चा झाली होती त्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं स्वरूपामध्ये घेऊन जाऊ त्याचा रोडमॅप करण्यासाठी आज आम्ही सकाळपासून मंडळी बसलेलो आहोत. आणि या रोडमॅपच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत की ज्या ज्या गोष्टी सरकारमध्ये असल्यामुळे शक्य आहेत त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत, पण त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत आहेत त्यासुद्धा केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काय काय बदल केले पाहिजेत याबद्दल सध्या चर्चा चालू. आणि उद्या आम्ही ते आमचं प्रेझेंटेशन देऊ आणि त्याच्यानंतर मला वाटतं तुमच्याशी आम्ही याच्यावरती बोलू. धन्यवाद. नाही, त्याच्या संदर्भामध्ये अगोदरच आमच्या आयुक्तांना आम्ही ती जबाबदारी दिलेली आणि मला वाटतं त्यांचं आम्ही कारवाई त्यांच्या माध्यमातून जी आमच्या विभागाच्या माध्यमातून करायची ती निलंबनांची कारवाई त्यांच्यावरती पूर्णपणे झालेली आहे. पोलिसांच्या माध्यमातून जी लिस्ट आलेली आहे ती व्हेरीफाय करण्याची जबाबदारी आयुक्तांना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी नावं येतील त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे की आणि ACSचं पत्रसुद्धा गेलेलं आहे मागील की त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. जे तुम्ही TET बघून नंतर पुढची परीक्षा घ्यायची आमची होती जी त्याच कंपनीची एका लागणार होती म्हणून आपण ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आणि आता आपण 3 ज्या गव्हर्नमेंट कंपन्या ठरवल्या आहेत की MKCL किंवा TIS किंवा इतर आपली जी केंद्राची त्याच्या माध्यमातून ही TIT परीक्षा घेण्यासंदर्भामधला निर्णय आणि त्याची सध्या मुवमेंट JEE मध्ये ती फाईल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती परीक्षा घेतली जाईल. TET निकाल जो आहे तो सध्या आम्ही वेट आणि वॉच ठेवला आहे. कारण या TET बाबतीमध्ये आम्ही पोलीस आयुक्तांना विचारलेले काही तक्रार आहे का, सध्या तरी ती आमच्याकडे या बाबतीमध्ये TET परीक्षा बाबतीत आलेली नाही आहे कुठली तक्रार. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये सुद्धा आयुक्त त्या ठिकाणी निर्णय घेतात कारण या पूर्ण परीक्षा ज्या आहेत त्या आयुक्तांच्या माध्यमातून केल्या जातात. नाही, बिलकुल तुमच्या मताशी मी सहमत आहे. म्हणूनच आम्ही जी परीक्षेमध्ये आधी विद्यार्थी पास झाली त्यांची लिस्ट आमच्याकडे आली TET आणि पुढची जी आमची ॲप्टिट्यूड टेस्ट होती ती आमची फेब्रुवारीमध्ये होणार होती परंतु ती आम्ही रद्द केली कारण ज्या वेळेला हा TET सगळा प्रकार समोर आला आणि मग त्याच्यानंतर कॅबिनेटने असा निर्णय घेतला की 3 कंपन्यांपैकीच कुठली तरी एका कंपनीला एक्झामिनेशनचं काम द्यायचं आणि त्याप्रमाणे आम्ही ती फाईल GED मूव्ह केलेली आहे की तिघांपैकी कोणाला द्यायचं काम आणि तिथून जर आमची फाईल आली तर त्याच्यानंतर आम्ही त्या परीक्षा घेणार आहोत. मला वेळेत लावण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे आणि मला सांगायचं आहे की कदाचित आम्ही याच्या संदर्भामध्ये आम्ही लवकरच प्रेस कॉन्फरन्स आपल्याशी येऊन बोलू आणि तुम्हाला लवकरच सांगू की 12वीचा निकाल कधी लागेल आणि 10वीचा निकाल कधी लागेल. कारण प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ह्याच्या बाबतीमध्ये खूप एक खूप मोठी काय म्हणतात त्याला चिंता असते आणि तणावाचं घरामध्ये वातावरण असतं. मला खूप सारे मुलं मेसेजसुद्धा पाठवतात की ताई 12वीचा निकाल कधी लागणार आहे. तर आमचा प्रयत्न राहील की या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यामध्येच जर समजा झालं तर 12वीचा निकाल लावावा आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी जे आहे ते आम्ही 10वीच्या निकालासंदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत. म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये 12वीचा निकाल लागणार आणि त्याच्या 15 दिवसांनंतर 10वीचा निकाल लागणार. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचे आभार. छत्रपतींचा विचार म्हणजे